विधान परिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली असून 12 पैकी 9 उमेदवार महायुतीचे विजयी झाले आहेत. दुसरीकडे महाविकास आघाडीला 2 जागांवर समाधान मानावे लागले असून शरद पवार गटाचे पुरस्कृत उमेदवार शेकापचे जयंत पाटील यांचा पराभव झाला आहे. पहिल्या पसंतीची मतं मिळवत महायुतीच्या विजयी उमेदवारांमध्ये भाजपच्या पंकजा मुंडे 26 मते, परिणय फुके 26 मते, योगेश टिळेकर 26 मते, अमित गोरखे 26 मते, शिवसेनेचे भावना गळवी 24 मते, कृपाल तुमाने 25 मते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेश विटेकर 23 मते, शिवाजीराव गर्जे 24 मते यांचा समावेश आहे. तर सदाभाऊ खोत यांनी पहिल्या पसंतीची 14 मते आणि दुसऱ्या पसंती क्रमांकाची मतं मिळवत विजय मिळवला. महाविकास आघाडीकडून काँग्रेस उमेदवार प्रज्ञा सातव 25 मते आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे मिलिंद नार्वेकर पहिल्या पसंतीची 22 मते मिळाली. ते दुसऱ्या पसंती मत मिळवत निवडून आले. मात्र राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष समर्थित शेकापचे जयंत पाटील यांना अवघी 12 मते पडल्याने पाटील यांचा पराभव झाला. आमदार संख्या कमी असताना देखील महायुतीने बाजी मारली आणि महाविकास आघाडीला धोबी पछाड दिला. या निवडणुकीत आघाडीची काही मते फुटली असून संशयाची सुई काँग्रेसवर आहे. शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील यांचा विधान परिषद निवडणुकीत पराभव झाला आहे. जयंत पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून समर्थन पुरस्कृत उमेदवार होते. विधान परिषदेच्या 11 जागांसाठी महायुतीचे 9 तर महाविकास आघाडीचे 3 असे 12 उमेदवार मैदानात होते. दोन्ही गटांकडून आमचे सर्व उमेदवार निवडून येणार असा दावा केला जात होता. त्यामुळे एका उमेदवाराचा पराभव होणार होता. मात्र तो नेमका कोणाचा हे निकालानंतरच स्पष्ट झाले. शेकापच्या जयंत पाटील यांचा पराभव झाला आहे. जयंत पाटील यांना पहिल्यापासूनच आघाडी मिळाली नाही. पहिल्या पसंतीच्या मतांमध्ये त्यांना दुहेरी आकडाही ओलांडता आला नव्हता. विजयासाठी 23 संख्यांपर्यंत पोहोचायचं होतं पण जयंत पाटील यांना फक्त 12 मते मिळाली. पराभवानंतर जयंत पाटील संतप्त झाले होते. मतमोजणी सुरू असतानाच त्यांनी काढता पाय घेतला. शरद पवार गटाने समर्थन दिलं तरी महाविकास आघाडीतील मित्रपक्षांनी मात्र जयंत पाटील यांना साथ दिली नाही. हेच या निवडणुकीतून दिसून आले. जयंत पाटील यांच्या झालेला पराभव हा शेतकरी कामगार पक्षाच्या नेत्यांच्या आणि कार्यकर्त्यांच्या चांगला जिवारी लागला आहे. महायुतीच्या 9 च्या 9 जागा जिंकणार अशा प्रकारचा विश्वास आम्ही पहिल्याच दिवशी व्यक्त केला होता. परंतु काही लोक वेगवेगळं काही सांगत होते. परंतु त्यांना खऱ्या अर्थाने ज्यांनी सर्व मतदारांना मी मनापासून धन्यवाद देतो. आमच्या सर्व आमदारांचं मनापासून अभिनंदन करतो आणि ज्यांनी इतर आमदारांनी देखील आम्हाला मदत केली त्यांचंही मनापासून अभिनंदन करतो. महायुती 9 च्या 9 जागा जिंकलेली आहे. एक चांगली सुरुवात आज झालेली आहे. मी सभागृहात देखील त्याचा उल्लेख केला की या हे तर आज विजयाची लोकसभेच्या नंतर जे काही फेक नरेटिव पसरवून लोकसभेमध्ये जे लोकांना फसवून मतं घेतली होती ते जी काही सूज आली होती ती सूज आता उतरू लागलेली आहे. आणि आता हा विजय जो आहे महायुतीचा 9 लोकांचा हा विजय त्याचा एक ट्रेलर आहे मी म्हणेन. आणि एक सुरुवात चांगली झाली आहे. येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये या महाराष्ट्रातली जनता कामाला मदत करेल. आज हम सभी के लिए ये बहुत ही हर्ष की बात है कि हमारे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे जी के नेतृत्व में हमारी महायुति की 9 सीटें 11 में से 9 सीटें विधान परिषद में चुनकर आई है. बीजेपी की 5, शिवसेना की 2, एनसीपी की 2, ऐसी 9 सीटें हमारी चुनकर आई है. और जो लोग ये कह रहे थे कि हमारी सीटें गिराएंगे उनके भी वोट हमारे उम्मीदवारों को मिले हैं. एक अप्रत्याशित इस प्रकार की जीत आज हमको मिली है और मेरा विश्वास है ये जीत का सिलसिला ऐसा ही जारी रहेगा और आने वाले विधानसभा के चुनाव में प्रधानमंत्री मोदी जी के नेतृत्व में हम लोग हमारी महायुति फिर एक बार महाराष्ट्र में सरकार बनाएगी.